हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल कोंडरे, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, धनवृद्धी व समृद्धीसाठी गुरुवारी हे उपाय करणे खूप शुभ आहे आणि हे उपाय अत्यंत लाभदायक असतात. तर गुरुवारी केलेल्या श्री विष्णूंच्या पूजनामुळे केवळ विष्णुदेव नाही तर लक्ष्मीदेवीही आशीर्वाद देते अशी मान्यता आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील गुरुग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी तो मजबूत व सक्षम करू शकतो असे सांगितले जाते. गुरुवारी करण्यात आलेल्या काही विशेष उपायांमुळे केवळ कुंडलीतील गुरु बळकट होत नाही तर विष्णू भगवान आणि लक्ष्मीदेवीचे आशीर्वादही प्राप्त होतात. भारतीय संस्कृतीत आठवड्यातील प्रत्येक दिवस हा एखाद्या देवतेसाठी आणि ग्रहांसाठी समर्पित करण्यात आला आहे. यानुसार गुरुवार हा दिवस सृष्टीचे पालनहार मानल्या गेलेल्या श्री विष्णूंसाठी आणि गुरुग्रहासाठी समर्पित करण्यात आला आहे. त्याचमुळे या दिवशी लक्ष्मीदेवीची उपासना, आराधना, नामस्मरण करणे लाभदायी मानले जाते. तसेच गुरुवारी केलेल्या श्री विष्णूंच्या पूजनामुळे केवळ विष्णुदेव नाही तर लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद प्राप्त होतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील गुरुग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी तो मजबूत व सक्षम करता येऊ शकतो. कुंडलीतील गुरुदोष निवारण्यासाठी गुरुवारी गुरुच्या शांतीसाठी विशेष पूजा केली जाते. गुरु वैवाहिक जीवन धन समृद्धी याचा कारक मानला गेला आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या काही विशेष उपायांमुळे केवळ कुंडलीतील गुरु बळकट होत नाही तर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादही प्राप्त होतात. गुरुवारी गुरुग्रहाच्या नावाने श्रद्धा आणि निष्ठा ठेवून व्रत करावे. या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाचा समावेश असलेली वस्त्रे परिधान करावीत. आहारातही पिवळ्या रंगाचे पदार्थ समाविष्ट करावेत. जसे बेसनाचे लाडू, आंबा, केळी वगैरे पदार्थांचा प्रामुख्याने समावेश करावा. सकाळी उठल्यानंतर नित्यकर्मे उरकवीत गुरूंच्या मूर्तीचा किंवा फोटोचा आशीर्वाद घ्यावा. पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर गुरूंची स्थापना करावी. त्यानंतर पूजा करावी. पूजा साहित्यास केसरी चंदन किंवा पिवळ्या अक्षता, पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावेत. यानंतर आरती करावी. मनापासून नमस्कार करून पदार्थांचे वाटप आणि सेवन करावे. गुरुमंत्र. पूजा झाल्यानंतर ओम भ्रू बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा. मात्र कमीत कमी 108 वेळा तरी या मंत्राचा पठन करावे. याशिवाय गुरुवारी पिवळ्या वस्तूचे वस्त्रदान करावे. सोने, हळद, बेसन, आंबा यासारख्या वस्तू यथाशक्ती दान कराव्यात. तसेच गुरुवारी महादेव शिवशंकराला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. असे काही उपाय केल्यास धनधान्य, समृद्धी, विवाह या संदर्भातील समस्या बहुतांशी कमी होण्यास मदत होते असे सांगितले जाते. मात्र असे उपाय केवळ एकच दिवशी न करता शक्य असल्यास नियमितपणे किंवा प्रत्येक गुरुवारी करावेत. कुंडलीतील गुरुग्रह बळकट करायचा असेल तर नियमितपणे गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. आपले आचरण शुद्ध ठेवावे. खोटे बोलू नये. वर्तन स्वस्तिक ठेवावे. आई वडील तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मान द्यावा. गायत्री मंत्राला सर्व मंत्रांचा गुरुमंत्र मानला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुरु नसल्यास थेट सूर्याला गुरु मानून ओम भू भुवस्व तस्मवितुल्यम वरग्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदया या गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे काही उपाय केल्यास कुंडलीतील गुरुदोष बऱ्याच अंशी कमी होतो. गुरुवारी लक्ष्मी नारायण पूजा करावी. गुरुवारी केलेल्या लक्ष्मीनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. आपल्या कुटुंबात नियमितपणे सत्यनारायणाची पूजा केली जात असल्यास गुरुवारी येणारी शुभ तिथी आणि मुहूर्ताची निवड करावी. गुरुवारी केलेल्या सत्यनारायण पूजेला विशेष लाभ प्राप्त होतात असे सांगितले जाते. गुरुवारी लक्ष्मीदेवी आणि श्रीहरी विष्णू हे गुरुवारी लक्ष्मीदेवी आणि श्रीहरी विष्णू यांच्या एकत्र पूजनाने वैवाहिक जीवन सुखमय होते. घरात समृद्धी, धनधान्य, ऐश्वर यांची कमतरता राहत नाही. गुरुवारी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व
प्राप्त होते. सकाळी आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद घालावी, त्यामुळे आरोग्याच्या विविध फायद्यांसह ग्रहांची अनुकूलता प्राप्त होते. तसेच स्नानादी कार्य उरकल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून श्रीहरी विष्णूंचे पूजन करावे आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत लाभदायक ठरते. याशिवाय गुरुवारी सोने चांदी नवीन वस्त्रे यांची खरेदी करणे फलदायी मानले जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, तोपर्यंत बाय बाय.